तर नमस्कार मित्रांनो, मी सिद्धांत शिरोमणी भरडकर, वेलकम बॅक टू दी चॅनल. तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत तळोदीला. तर तिथे साईबाबाचं एक मंदिर आहे, तिथे आज आम्ही जरा भेट देणार आहोत, दर्शन घेणार आहोत. तर तळोदी सिंधवाईपासून 20-25 किलोमीटर आहे. तिथून मग तिथून एक राईड घ्यायचं आहे आपल्याला, आणि तिथे एक मंदिर आहे. तर चला जाऊया. आज आमच्यासोबत माझे वडील आहेत जुडलेले. तर आज चला जाऊया. मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहोत या तळोदी या ठिकाणी. साईबाबाचं मंदिर आहे या ठिकाणी. काय प्लेट कितीला आहे टोटल? म्हणजे हा पुढे सामान कितीला आहे? ठीक आहे. ते काय काय ठीक आहे. तर मित्रांनो, फायनली आम्ही घेतलेलं इथं पूजेचं सामान, आणि आता आम्ही काढतो इथे चप्पल काढून आपल्याला आत जायचं आहे. हा एंट्रन्स. खरं तर मी 1 वर्षानंतर आलो या ठिकाणी. या एंट्रन्स इथून खूप दिवसांनी आलो मी या ठिकाणी. रात्रीचं इथे मस्त होती लाईटिंग केलेली, रात्रीचं एकदम चांगलं दिसतं या ठिकाणी. आणि या फटाक्याच्या दुकानं दिवाळीला इकडे लागलेलं आहे. तर मित्रांनो, चला आतमध्ये जाऊ. तर मित्रांनो, अशा रीतीने आपली पूजा झालेली, आणि आता आपल्याला तिथे जाऊन तिथे धुनी पेटत आहे बाबांची, तिथे आपल्याला हा नारळ फोडायचा आहे. तर चला, ही आहे बाबांची धुनी या ठिकाणी, आणि इथे आहेत बाबा. तर आपण नारळ फोडूया या ठिकाणी. तर मित्रांनो, आता झालेलं नारळ फोडून आता त्या ठिकाणी आपल्याला परत जायचं मंदिरात, आणि तिथे आपल्याला ते आपले पंडित आहेत ते करून देतील आपल्याला त्या ठिकाणी नारळाच्या फोडी आणि अजून ते मिठाई टाकून.
नाव ईश्वर केशवराव पाथोडे. हां ठीक आहे. मी इथला पुजारी. हां हां तर काका तुम्हाला भेटून चांगलं वाटलं. भेटूया परत पूर्ण पण या अकराला बिलकुल बाबा प्रसाद पण लागला. हां ठीक बाबा जोरदार 30-35 हजार लोक येत होते. हां महाप्रसाद ठीक आणि एक तर काय आमच्या साईबाबा जागृत. ओके चला चला येतो मी. या 11 तारखेला ये. कुठे या का दिनचं आहे. हां हां ठीक आहे येतो येतो 11. हां 11 येतो आणि गुरुवारच ये. हां ठीक बाबाचा दिवस आहे. हां आता आपण झालेलं आहे दर्शन घेऊन. चला आता जाऊया आपण घरी. त्यांनी आम्हाला दिला आहे प्रसाद आणि आता ही पूजेची साडी आपल्याला द्यायची आहे त्या ठिकाणी. मी बांधून घेऊ तिथे. हो